ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। आज तुम्ही सर्व पितरी आमुष्या निमित्त प्रत्येकानं जवळजवळ मी जेवढ्यांना मॅसेज केले होते त्यांनी जवळजवळ सगळ्यांनीच जी पितरांसाठी आज नैवेद्य ठेवायचा होता तो ठेवलेला आहे आणि निस्तार ठेवलेला नाही तर बऱ्यापैकी व्यवस्थित जी अन्न बनवलं आहे जी नैवेद्य बनवलं आहे ती खूप खूप चांगलं बनवलं आहे आणि ताटं खूप खूप चांगल्या प्रकारे सजवलेले आहेत। अशा पद्धतीनं हे जे ताटं सजवले नैवेद्य बनवला तर नक्कीच आपले पित्र जे आहेत ते तृप्त होतात। बघा हे कावळ्यानंसुद्धा शिवलं, हे किती सुंदर सजवलं आहे। तर अशा पद्धतीनं पित्र तर तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। तर अशा पद्धतीनं तुम्ही जी आज पितरांची जी आमुष्यानिमित्त जे नैवेद्य ठेवले आहे आणि त्याचे फोटो तुम्ही प्रत्येकाने पाठवले याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे। तर ही सर्व पितरी आमुष्यानिमित्त आपण श्रद्धेनं मनोभावे ताट सजवले याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो की खूपच तुम्ही याच्यामध्ये मेहनत घेतली। अशा पद्धतीनं जर आपण करत राहिलो ना तर नक्कीच आपल्याला पित्र आशीर्वाद दे। बघा ही कावळा आला खायला। बऱ्याच जणांचे फोटो असे आलेत की आमचा नैवेद्य कावळ्यानं खाल्ला त्याचे फोटो पाठवले, पक्ष्यांनी खाल्ला त्याचे फोटो, कुत्र्याने खाल्ला त्याचे फोटो पाठवले, असे वेगवेगळे खूप खूप काही असे फोटो आले आणि फोटो पाहून वाटतं की तुम्ही जर अशा पद्धतीनं प्रत्येक आमोशाला जर असं नैवेद्य वगैरे आपण ठेवले, ही ताट असे ठेवले तर नक्कीच आपले पित्र तृप्त होऊन आपला जो पित्र दोष आहे जी तृप्त आत्म्याचा दोष आहे तो नक्कीच दूर होतो, नक्कीच होणार आहे। तर तुम्ही सर्वांनी फोटो पाठवल्याबद्दल परत एकदा सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्ही अशा पद्धतीनं प्रत्येक आमोशाला तुम्ही पितरांसाठी अशा पद्धतीनं ताट ठेवावीत अशी मी तुम्हाला विनंती करतो। तर मंडळी आता आपला निरोप घेतो, परत भेटूया अशाच एखाद्या कार्यक्रमात। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।